शिंदे गुट के विधायक आशीष जायसवाल ने निधि आवंटन पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि निधि आवंटन के मामले में इस सरकार पर कोई आरोप नहीं है। इस सरकार में मेरे विधानसभा क्षेत्र को इतनी धनराशि कभी नहीं मिली। यह सरकार परिपक्व और शिक्षित नेताओं के नेतृत्व में है, इसीलिए कोई समस्या नहीं है। महायुति के तीनों सक्षम है और समन्वय अच्छा है, इसलिए निधि आवंटन में कोई दिक्कत नहीं है। नहीं, ऐसा कहीं आरोप या सरकार पर नहीं है। मला माझ्या मतदारसंघासाठी इतिहासात कधी मिळालं नाही तसं निधी मिळालेला आहे। आणि आता परिपक्व अभ्यासू आणि अनुभवी नेते हे महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे, त्यामुळे आता अशी काही अडचण नाही आहे। आता तिन्ही जे नेते आहे आपल्या युतीचे, ते तिन्ही नेते एकदम सक्षम आहे आणि कोऑर्डिनेशन चांगलं आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही की अशी काही अडचण आहे। नवीन उपमुख्यमंत्र्यांचा अनुभव अजून आलेला नाही आहे, परंतु ऑलरेडी माझा अनुभव आहे। दादांचा फार जुना माझा संबंध आहे, तर व्यक्तीचे माझे संबंध त्यांच्याशी खूप चांगले आहे। परंतु प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा हक्कही आहे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे। आणि मला असं वाटतं की याच्यात काही गैर नाही। बघा, विस्तार झाला नाही झाला त्याची टेन्शन नाही आहे। आम्ही आता आपल्या मतदारसंघात रमलो आहो, आपल्या मतदारसंघाचे कामं करायचे आहे। निवडणुकीचं वर्ष आहे आणि जरी महाराष्ट्राचं मंत्रिमंडळाचा विस्तार होईल नाही होईल ते मला माहीत नाही, परंतु मी महाराष्ट्राच्या अनेक वेगवेगळ्या विषयावर काम करत आहो, सरकारचे अनेक धोरणं तयार करत आहो, अनेक योजना नवीन नवीन सरकारसाठी करत आहो आणि त्यामुळे तसंही मला फार वेळ नाही आहे। आणि मी त्यामुळे आमदार असूनही महाराष्ट्राच्या करोडो जनतेच्या हितासाठी काम करत आहे, धोरणावर काम करत आहे आणि जनकल्याणकारी योजना कशा पद्धतीने राबवता येईल, लोकांना भूखंड कशा पद्धतीने गावात देता येईल, जास्तीत जास्त घरं कसे देता येईल, जिल्हा वार्षिक योजनेतून आणि राज्य योजनेतून सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र कसं करता येईल, प्लॅनिंग डिपार्टमेंटने जे 17 ध्येय व 237 इंडिकेटर ठरवलेले आहे त्या सर्व इंडिकेटरवर मी काम करत आहे, त्यामुळे मी खूप समाधानी आहे। आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मला खूप काही काम करता येत आहे। या सरकारमध्ये माझा वापर केला जात आहे, माझा जो काही अभ्यास आहे त्याच्यासाठी मला योग्य ती संधी दिली जात आहे, त्यामुळे मी खूप समाधानी व आनंदी आहे।